शिवशाहीर सोहळा असे अशी ही यादी न संपणारी आहे माझ्या मते. आणि आज आहे मी मराठीचा हजारावा प्रयोग. ह्याचे सगळे जे कर्ता सर्विता आपल्या बरोबर आहेत, आपण त्याच्या मस्त गप्पा मारूया. त्याचा सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. हजारावा प्रयोग आहे पहिला प्रयोग, ते हजारावा प्रयोग कसा होता प्रवास, आणि एकदा मागे वळून बघताना काय आठवत? आज पहिला प्रयोग आठवतो आहे, आणि त्याच्या आधीच्याही रिहर्सल्स आठवत आहेत किंवा उभा प्रयोग करायचा मग त्यासाठी लोकांचं पाठबळ ते गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक बाजू, ती सक्षम असायला लागते, ती भक्कम असायला लागते. तर तेव्हा तर काही नव्हतं, पण या सगळ्यांच्या मदतीने आणि साथीने हे रोपटं आम्ही सगळ्यांनी हात ते सगळ्यांचे हात त्या मातीत गेले आहेत आणि ते रोपटं उभं राहिलं. वर्षापूर्वी असलेली डान्सची स्टाईल आणि आता बदलत चाललेली डान्सची स्टाईल, कार्यक्रम तोच आहे, लोकसंगीत आहेत, ती स्टाईल कुठेतरी मेंटेन करणं गरजेचं होतं. फोक अशा पद्धतीचं आहे की आपण त्याच्यात स्टाईलाइज नाही करू शकत मुळात, आणि मी मराठी म्हटल्यानंतर त्याच्यात सगळं झालं की आपण त्याच्यात जास्त काही एक्स्ट्रॉर्डनरी नाही करू शकत. आणि एवढ्या वर्षांपासून सगळं आणून ठेवलेलं आहे, म्हणजे विठ्ठल उमप हे जर नाव ऐकलं की आपल्याला आपण त्याच्यात काहीच बदल आणूच शकत नाही, म्हणून आम्ही तेच ठेवलं आहे, तेच सगळं आहे, पण तडका वेगळा आहे. या हजारा प्रयोगापर्यंत जेवढी माणसं तुझ्याबरोबर होती ती तशीच आज हजारा प्रयोगापर्यंत आहे, काय सांगशील? काय एकतर गोष्ट अशी आहे की बाबाने आम्हाला शिकवलंय की म्हणजे पैसा तुम्ही किती कमवताय त्यापेक्षा माणसं किती जपून ठेवताय, जमा ठेवताय आणि ती तुमच्याबरोबर किती राहत आहेत. तर तेच एक सूत्र घेऊन प्रत्येक वेळी आम्ही वावरत आलो. आणि म्हणजे फक्त कलेच्या क्षेत्रात नाही तर आपण जेव्हा स्टेजच्या बाहेर असतो तेव्हाही ती माणसं जोडायची असतात. उदयसदा बाबा गेल्यानंतर अनेक असं हे झालं की उदयसदाचं गाणं ऐकताना डोळे बंद करून गाणं ऐकलं तर बाबा गात आहेत असं वाटतं, काय सांगशील या कॉम्प्लिमेंटला? कॉम्प्लिमेंटबद्दल मी काय म्हणू, सगळी त्यांची किमय आहे, त्यांची किमय आहे म्हणून मी इथे आहे. आणि हे चांगलं वाटतं, बरं वाटतं, पण एक जबाबदारी पण येते की जेव्हा बाबांच्या नंतर आमच्याकडे बघितलं तर माझ्याकडे काय नंदेशकडे काय, तर ती जबाबदारी खूप मोठी असते. आणि ती मोठी जबाबदारी पेलताना आम्हाला थोडंसं दडपण असतं, पण बाबांचा जो वावर तेव्हा होता आणि आता वाटतं की बाबा कुठेतरी आसपास आहेत ते. आणि बाबांच्या आशीर्वादाने आज हा हजार प्रयोग झालेत, आज पूर्ण झाले याचा एक वेगळा आनंद आहे. आणि दुसरी गोष्ट खरं सांगायला गेलं तर आज हजारावा प्रयोग संपला, आमचं सगळं काही सॉलिड झालं, खूप छान झालं, याचं खरंच आणि खरंच हे नंदेशचं श्रेय आहे. कारण एवढी लोकं, एवढी 150 ताफा एकत्र ठेवणं, एवढी मोठी फॅमिली एकत्र ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आता मी मराठीचा हजारावा प्रयोग तू केलायस, कसा वाटला हा प्रवास, काय प्रवासाबद्दल एखादी बाबांची आठवण वगैरे तुझ्या? ते मला नेहमीच सांगायचे जे माझ्यात म्हणजे जी कमी आहे माझ्यामध्ये की तू घाबरू नकोस, तू बिंदास उभी राहा, समोर कोणीच नाही आहे, आपण स्वतः गातो आणि आपलं गाणं पहिलं आपल्याला आवडलं पाहिजे तर ते लोकांना आवडेल. हजार प्रयोग झाले, बाबांची पुन्हा एकदा आठवण झाली, एक छोटंसं बाबांचं गाणं झालं तर बरं. हरये दादा वारिये, हरये दादा वारिये, अन कवरा वाटा लावला मोठा, बोंबिल बगटी कोण मी गाडी हनलाय, मावराशे राशे ये दादा वारिये.